कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारामध्ये रोहित्रावर वीज, रो वीज दुरुस्तीचं काम करावयास गेलेल्या समाधान संतोष शेलार अंदाजे वय एकोणतीस वर्ष या कंत्राटी वीज कामगाराला विजेचा धक्का लागून त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडल्यानं तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सदरचं सविस्तर वृत्त असं की मयत समाधान संतोष शेलार हा कोपरगाव शहरातील जुना टाकी नाकेतील रहिवासी असून तो कोपरगाव वीज वितरण कंपनीमध्ये ग्रामीण विभागात कंत्राटी कामगार म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कारत होता आज शुक्रवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील कोकम ठाण शिवारात असलेल्या वीज रोहित्रावर वीज दुरुस्तीचं काम सुरू होतं अचानक काही कारणाच्या आत समाधान शेलार याचा विजेचा धक्का लागला असता भाजून मृत्यू झाला आहे सदर मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला असून याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव वासुदेवदसले दे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आर पी पुंड करीत आहेत समाधान शेलार यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले भाऊ भाऊज असा परिवार आहे सदरची घटना कशी घडली याबाबत महावितरणांचे अधिकारी यांना विचारले असता त्यांनी याबाबत अजून माहिती घेत असल्याचं आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव